राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणं सक्तीचं करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनामध्ये याबाबतचा कायदा करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. सध्या राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्यानं वाढते. सद्यस्थितीत राज्यात 25,000 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या ठिकाणी मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते यावर विद्यार्थ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. छान आहे कारण की सगळ्यांची मातृभाषा मराठीच आहे आणि सगळे म्हणजे सगळ्यांना मराठी लँग्वेज आवडते. सगळे बोलतात म्हणजे असं जास्त करून सगळे मराठी यूज करतात तर छान आहे. मराठी भाषा ही कंपल्सरी असावी असं मला वाटतं कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि ती सगळ्यांना यावी अशी म्हणजे सगळ्यांना आली ना तर आपण त्यामध्ये संभाषण करू शकतो. पण ज्यांना मराठी येतं ना त्यांना म्हणजे हिंदी आणि इंग्लिश म्हणजे येणार नाही. पण सध्या काय झालं आहे हिंदी आणि इंग्लिश सगळे बोलत आहेत पण मराठी जास्ती प्रमाणात वापरली जात नाही. जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस ही मराठी भाषा ही संपुष्टात येईल म्हणजे ती नष्टच होईल. म्हणून असं होऊ नये आणि ती टिकावी आपली मातृभाषा ही टिकून राहावी म्हणून मराठी भाषा मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती महाराष्ट्रात जतन व्हावी यासाठी राज्य सरकारने मराठीची सक्ती केली आहे. मराठीचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी मराठीची ही सक्ती सगळ्या SSC आणि CBSE ICSE बोर्डमध्ये लागू होणार आहे. मग त्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेचे जतन व्हावे आणि संवर्धन व्हावे यासाठी ही योजना आखली आहे. ही मला व माझ्या सगळ्या मित्रांना शिक्षकांना ही मान्य आहे कारण यामुळे मराठी भाषेचे जतन व संवर्धन होईल. मराठी भाषा सगळ्या शाळेत चालू करण्याचा हा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्रीने चांगल्या प्रकारे केलेला आहे की जी आपण लहानपणापासूनच मातृभाषा आपली मराठी आहे त्याच्यामुळे आपली जी मराठी माणसं आहेत त्यांना कुठेही नोकऱ्या मिळत नाही आहेत. का कारण की याचं कारण म्हणजे की सगळ्याच कंपन्यांमध्ये हिंदी भाषा किंवा इंग्लिश भाषा या दोन भाषेत फक्त पर्यायी असतात. पण मराठी भाषा असली तर काय झालं. पण मराठी भाषेमुळे आपले जे इतिहास जो घडलेला आहे तो आपल्याला समजेल ना. आणि जी इंग्लिश भाषा आहे त्याच्यामुळं जी बाहेरच्या देशाची भाषा ती आपण स्वीकारली आणि ती आज इतकी प्रगत झालेली आहे की जी आपली संस्कृत मराठी या भाषा आता लोप पावत चाललेल्या आहे. तर यांचंही कुठं संवर्धन व्हावं म्हणून हा जो मुख्यमंत्रींनी जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे आणि तो महाराष्ट्रात आखीकडे लागू केला पाहिजे अशी आमच्या शाळेकडनं तर विनंती आहेत किंवा ही कॉलेजमध्ये पण सुद्धा हे केलं पाहिजे की ज्याच्यामुळे जी मराठी माणसं आहेत ना ती कुठंतरी पुढं जाऊन मोठं करिअर घडू शकतात असा हा जो त्यांचा जो दृष्टिकोन होता तो खरं अस्तित्व देईन असं मला पण वाटत आहे.